नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरी मराठी बालभारती या विषयातील चित्रवाचन भाग एक हा घटक अभ्यासणार आहोत. मुलांनो, हा घटक तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 4 वर दिलेला आहे. थोडे पक्के करूया. चित्रे बघ, चित्रात काय काय दिसते ते सांग. मुलांनो, पान क्रमांक 4 वर पहा बरं. वेगवेगळ्या खेळांची ही 4 चित्रे आहेत. पहिल्या चित्रामध्ये काही मुले आणि मुली एक खेळ खेळत आहेत. सर्वजण हा खेळ अगदी आनंदाने खेळत आहेत, खेळाची छान मजा घेत आहेत. या खेळामध्ये एका मुलाच्या डोळ्यावर पांढऱ्या रंगाची पट्टी बांधली आहे. ज्या मुलाच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे तो मुलगा इतर मुलांना पकडण्याचा प्रयत्न करत आहे. मुलांनो, तुम्हाला माहीत आहे का बरं या खेळाला काय म्हणतात ते? अगदी बरोबर, या खेळाला आंधळी कोशिंबीर असे म्हणतात. तुम्ही हा खेळ खेळता का? या खेळामध्ये खूप मजा येते. या खेळामध्ये ज्या मुलावर राज्य येते त्या मुलाच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते. त्या मुलाला एकदा गोल फिरून इतर मुले आजूबाजूला पळायला लागतात व त्याला आवाजही देतात. आवाजाच्या दिशेने ज्या मुलाच्या डोळ्यावर पट्टी आहे तो मुलगा इतर मुलांना पकडण्याचा किंवा स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. जर त्याने एखाद्या मुलाला किंवा मुलीला स्पर्श केला तर त्या मुलीवर किंवा मुलावर राज्य येतो. या प्रकारे या खेळाची प्रक्रिया सुरू राहते. मुलांनो, आता या खेळाचे निरीक्षण करा. या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे पहा. या चित्रामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी एक खेळ खेळत आहे. हा खेळ कोणता असेल बरं? या खेळाविषयी तुम्हाला माहिती आहे का? या खेळाला गजगे खेळणे असे म्हणतात. 9 गजगे घेऊन हा खेळ खेळतात. गजगे नसतील तर बरीचशी मुले हा खेळ छोटे छोटे दगड घेऊन खेळतात. चित्रातील ही मुले देखील गजग्यांचा हा खेळ खेळत आहेत. एका हातानेच गजगे झेलणे आणि उरलेले गजगेही त्याच हाताने पकडण्याची कला या खेळामध्ये असते. खूप छान आणि गमतीदार हा खेळ असतो. मुलांनो, या चित्रामध्ये पहा बरं. या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे? या चित्रामध्ये ही मुले कोणता खेळ खेळत आहेत? एका मुलाच्या हातात एक मोठी काठी आणि त्या काठीने तो एका छोट्या काठीवर मारून तिला उंच उडवत आहे. या खेळाला काय म्हणतात? मुलांनो, या खेळाला विटी दांडू असे म्हणतात. मोठी काठी म्हणजे दांडू आणि छोटी टोकदार काठी म्हणजे विटी. विटीच्या टोकावर दांडूने मारून विटी उंच उडवली जाते व फेकली जाते. असा हा खेळ ही मुले खेळत आहेत. या चित्रातील या मुलींचा कोणता खेळ असेल बरं? मुलांनो, या खेळाला कबड्डी असे म्हणतात. पूर्वी याच खेळाला हुतुतू असे म्हणत. या खेळामध्ये मुलींचे 2 गट केलेले आहेत. विरुद्ध गटातील आलेल्या मुलीला या मुली पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.